गोव्याच्या दक्षिणेच्या टोकावर असलेला तालुका म्हणजेच काणकोण। गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या सीमा इथेच मिळतात। कण्व मुनीच्या वास्तवाने पावन झाल्यामुळेच या भूमीचे नाव काणकोण पडले अशी एक आख्यायिका आहे। निसर्गाने नटलेला भाग, एकीकडे सह्याद्री पर्वत आणि दुसरीकडे अथांग सागर याच्या मधोमध काणकोण तालुका पसरला आहे। या काणकोण भूमीची महिमा सर्वत्र पसरली आहे ती अडवड सिंहासनाधीश्वर महापती श्री मल्लिकार्जुन देवाच्या लौकिकामुळे। श्रीस्थळ काणकोण येथे डोंगर कपारेच्या पायथ्याशी वसलेलं हे श्री मल्लिकार्जुनाचं प्राचीन मंदिर आध्यात्मिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि सर्वच संकटावर मात करण्याची प्रचंड शक्ती प्राप्त करून देणारं हे पवित्र स्थळ। श्री मल्लिकार्जुन देवस्थान परिवारातील 3 घरवयांचे अवतार पुरुष आणि त्यांची तरंगे शिमग्याच्या जत्रोत्सवानिमित्त इथं दर 2 वर्षांनी आयोजित होणारे विरामेळ आणि शिशारांनी उत्सव हे काणकोण महालाची गुढता आणि क्षात्र तेजाची प्रचिती करून देणारे ठरले आहे। कधी गोव्याच्या दक्षिणेकडे पोहोचलात तर श्रीस्थळ काणकोणच्या या अडबड सिंहासनाधीश्वर महापती श्री मल्लिकार्जुन देवाचे दर्शन नक्कीच घ्या। नमस्कार, आम्ही आहोत गोव्याच्या दक्षिणेतल्या काणकोण या तालुक्यात। काणकोण हा गोव्याच्या दक्षिणेतला एक महत्त्वाचा तालुका। कण्व मुनी हे या काणकोणात वास्तव्य करत होते आणि त्यामुळेच या तालुक्याचं नाव हे काणकोण पडलं अशी एक आख्यायिका आहे। चारही दिशांनी डोंगर आणि त्याच्या सखल भागात वसलेला हा काणकोणातला श्रीस्थळ आपलं सगळ्यात मोठं आणि सर्वत्र लौकिक प्राप्त झालेलं श्री मल्लिकार्जुन देवाचं सुंदर असं मंदिर। श्री मल्लिकार्जुन हा अडवट प्रांताचा सिंहासनाधीश्वर असं म्हणून ह्या देवाची आख्यायिका आहे। तशाच पद्धतीनं चित्तथरारक आणि अकल्पित अशा पद्धतीचा सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपून आहे। या ठिकाणच्या वेगवेगळ्या उत्सवातून त्याचं दर्शन आपल्याला घडतं। समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र ठेवून एका पद्धतीनं या देवस्थानाचा कारभार चालतो आणि त्यातूनच या देवस्थानाने आपली एक लौकिकता प्राप्त केलेली आहे। या देवस्थानाची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही खास या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहताय सुंदर असा हा मंदिराचा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर अशाच या काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आहोत। आपण आता या मंदिराच्या चौकात पोहोचलेलो आहोत। या मंदिराच्या चौकात पोहोचल्यानंतर इकडचं जे वातावरण आहे ते वातावरणच इतकं शांत आणि प्रसन्न आहे की मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक भाविकाच्या मनातली चिंता, त्याचं दुःख हे आपोआप विरून जाण्यासारखी इथं परिस्थिती आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतरच माणसाच्या मनात एवढी प्रसन्नता निर्माण होते की तो माणूस, तो भाविक आपलं सगळं दुःख, आपली सगळी चिंता ही विसरून जातो आणि देवाच्या दर्शनाने तल्लीन होऊन जातो। हे सुंदर अशा पद्धतीचा हा चौक आहे आणि या ठिकाणी मार्बल आणि लाकडी कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की कशा पद्धतीनं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लाकडाचं आणि या कोरीव कामामुळेच पूर्ण गोव्यात अशा पद्धतीचं आकर्षक अशा पद्धतीचं हे मंदिर म्हणून या मंदिराची लौकिकता आहे। या ठिकाणी आपण आतमध्ये गाभाऱ्यात श्री मल्लिकार्जुन देवाची मूर्ती पाहू शकतात। या ठिकाणी समोर नंदी आहे आणि या मूर्तीचा आणि इकडची पूजा करणारे पुरोहित इथे आहेत। आम्ही त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की सकाळपासून त्यांचा दिनचर्या कसा सुरू होतो आणि कशा पद्धतीने इथं भाविक येतात आणि काय एक पुरोहित म्हणून तुमचा अनुभव या मंदिराच्या संदर्भात काय आहे? मी दत्तगुरु देसाई पुजारी, एक आज 30-35 वर्षाला इथे पूजा करतो आहे आणि माझ्या याच्या आधी माझे वडील करत होते आणि त्यांच्या परंपरेनुसार मी आज चालू आहे माझी पूजा अर्चा। मी पहाटे 5 वाजता मंदिरात येतो, काकड आरती वगैरे होते, त्यानंतर 6 वाजता दिवे लावणी वगैरे आणि त्यानंतर
7 वाजता निर्माल्य विसर्जन पूजा वगैरह आणि नंतर साधारण 8 वाजता भाविकांची येणं जाणं सुरू होतं. त्यानंतर 10 वाजता इतर कोणी अभिषेकाला वगैरे आलेत तर त्यांचा अभिषेक वगैरे होतो आणि त्यानंतर महापूजा होते 12 वाजेपर्यंत. महानैवेद्य इथेच बनवतात आम्ही. भात एक ठरलेला आहे साधारण 3-3.5 किलोचा आणि डाळ शिजवतात. हे दोन्ही म्हणजे वरण, हे दोन्हीचा नैवेद्य असतो रोज. इथे आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे. मागच्या बाजूने 6 अवतार पुरुष म्हणजे जे खांब असतात ते म्हणजे अवसर येतो त्यांची मूर्ती पण आहे आणि एक मुख्य मल्लिकार्जुन देव त्याचाही नैवेद्य. मग इथे नंदीला नैवेद्य, मध्ये स्तंभपुरुष आहे आणि खाली भागीर बाईक आहे. ह्या सगळ्यांना नैवेद्य आणि वरती त्याचे जे गण आहेत, ह्या शंकराचे जे गण आहेत त्यांना पण नैवेद्य असतो, निराकार आणि इत्यादी जे आहेत त्यांना. त्यानंतर दुपारी महानैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी लोकांची येणं जाणं चालू असतं. संध्याकाळी 6 वाजता दिवे लावणी असते म्हणजे संध्याकाळचे जे ते सगळीकडे इथे लावतात आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ह्याच मंदिरात महानैवेद्य असतो आणि महानैवेद्य झाल्यानंतर इतर जे कोण भक्तगण आहेत त्यांच्या रंगपूजा ह्या सांगितलेल्या म्हणजे कोण आपण मागणी करून करतो की आपण पूजा करतो वगैरे अशा त्या रंगपूजाही ज्यांच्या असतात त्याही केल्या जातात आणि त्यानंतर साधारण 9 वाजता मंदिर बंद होतं. आता या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे की म्हणजे काणकोणच्या श्री मल्लिकार्जुनाची खासियत म्हणजे इथं होणारा कौल प्रसाद. या खांबावरती हा कौल प्रसाद सुरू आहे त्यामुळे आम्ही त्या कौल प्रसादाला डिस्टर्ब करूया नको. हा जो कौल प्रसाद घेतला जातो तो कौल प्रसाद घेण्यासाठी कोण येतात आणि समजा भाविकांना कौल प्रसाद घ्यायचा असेल तर त्याची सोय कशी आहे, त्यांनी कशा पद्धतीनं संपर्क साधायचा, कुठल्या दिवशी यायचं आणि किती वाजेपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत हा कौल प्रसाद इथे सुरू असतो? सकाळी साधारण 9 वाजता कौल प्रसाद सुरू होतात. त्याच्या आधी येऊन ते आपापले नाव नोंदणी वगैरे करून नंबर वगैरे जे काय काढायचं ते त्याआधी करतात आणि त्यानंतर साधारण एक प्रत्येकाचा नंबरानुसार प्रत्येकाचा कौल लावला जातो. आपली जी काय मागणी असेल ती भटजीतर्फे ते मागतात. तिथे 18 फुलं आहेत. त्या फुलांचं त्या फुलावर जे काय ज्याप्रमाणे मागितलेलं ते जे फुल होईल त्याप्रमाणे त्याचा निर्णय असतो. त्या त्या फुलाला वेगळा वेगळा अर्थ असतो आणि त्याप्रमाणे जे भटजी बसतात ते सगळं त्याचा अर्थ त्या त्याप्रमाणे त्यांची जी काय कामना असेल त्याप्रमाणे मागतात आणि जसं काम होईल की नाही त्याप्रमाणे ते सांगतात. हा कौल प्रसाद फक्त या देवस्थानाशी संबंधित लोकच घेतात की बाहेरचेही लोक येऊन हा कौल प्रसादाचा लाभ घेऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या दिवशी हा कौल प्रसाद सुरू असतो? बाहेरचे पण जे पुष्कळ लांब म्हणजे मुंबईपासून बाहेरपर्यंत परदेशातपर्यंत आहेत आणि इकडे कर्नाटकात खाली होन्नावरपर्यंत इकडे उडपी होन्नावर तिकडेपर्यंत आहेत आणि ते येऊन आपापला काय जो असेल तो प्रश्न घेतात. त्यानंतर सोमवारी होत नाही, एकादशीला होत नाही आणि अमावास्येला म्हणजे महिन्यातून साधारण 8 दिवस कौल होत नाही आणि देवाचे ज्यावेळी उत्सव असतात त्यावेळी होत नाही. आमच्याबरोबर या देवस्थानाचे अध्यक्ष विठोबा देसाई सर आहेत. आम्ही विठोबा देसाई सरांकडून या मंदिराच्या या सुंदर अशा सुशोभीकरणाची संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. गोवन वार्ता लाईव्ह हाजे संपादक हांगा आसात बाब किशोर बाब आणि त्यांचे सहकारी कॅमरामॅन. आमका आनंद जाता की ते मुद्दाम आमच्या देवळांक आज हजर झाले आणि देवळाची माहिती जाणून घेऊपाची त्यांनी उत्सुकता दाखयली. तुम्ही सांगला त्याप्रमाणे 1700 शतकांत ते जीर्णोद्धार झालो पण हे देऊळ खूप प्राचीन. पहिली साकून हे जे हांगा ईश्वराचे जे पळय लिंग असा हे लिंग प्राचीन स्वयंभू लिंग हे खूप पहिली साकून असा आणि ताजे असे कितलेशेच जीर्णोद्धार झाले, बांदप झाले, सुधारणा झाल्यो. पण देवळाचे पावित्र्य, देवळाची बांदणीची आखणी जी पळय आसा तेजे कारागिरी आणि हांगा जशें शांत आणि पवित्र वातावरण उरपा जाय हे सगळे तशें सांबाळून दवरले आसा वर्षाची वर्षां शतकोन शतके. आता हे आज जे तुमकां दिसता ही पुनर्बांदणी झाली 2004 डॉक्टर शाबा गांवकर आणि त्यांचे सहकारी या समितीचे असलेले आणि आमचे काणकोणचे सगळे ह्या मल्लिकार्जुन देवस्थानाचे सगळे महाजन हांणी पुढाकार घेऊन ही सुंदरशी वास्तू
पुनर्निर्माण केली. पयलीचें देवूळ जें पळय आसलें त्या देवळांक ज्यो ज्यो गोश्टी आसल्यो त्यो सगळ्यो हांगा तशा तश्यो राखून दवरल्यो, सांबाळ्यो. लाकूड नवें घातलें पूण नक्षी तीच दवरली. पाशाण नवें घातलें पूण ताजी सोबाय आनी ताजी मांडणी सगळी तशीच दवरली. कारण जी जुनी परंपरे प्रमाणे जी आमची प्रत्येक खांब्याचेर जी पळय कलाकृती दाखयल्ली आसा ताका प्रत्येक चित्राक अर्थ आसा आनी आज आमकां अनुभव आयला आनी ती आमी सांबाळ्या. ह्या देवळाचे तुमी पळयत आसतले खांबे, हे आठ खांबे जे पळय आसात हे खांबे लाकडी खांबे, लाकडी एक पिसाचो फूल एक पीस जॉयंट ना तो हो खांबो लाकडी. पयलींचेय खांबे लाकडीच आशिल्ले आनी बरे आशिल्ले, तेय अजून आसात. ते आमी हांगसाकून व्हरून आमच्या दुसऱ्या काशीपुरुष मंदिरांक ते आतां वापरल्यात. आनी हे नवीन खांबे घालतना आमी ताजी पयलींची जी पळय कलाकृती आसली ती तशीच तशाच तशी मेनटेन केली. कारागिरांनी तशी नक्षी केली आनी ते आमी हाडून बसयले. बसयतना पाशाणाचेर बसयले, ग्रेनायडाचेर. वेली छताक जी पळय सगळी नक्षी केल्ली आसा ही नक्षी आमी थोडी जुनी सांबाळ्या आनी थोडी नवीनय केल्या पूण सुबक केल्या. आनी हे वयर सकल सायडीन सगळें लाकूड आसल्यान आनी हो पाशाण आसल्यान एक देवळांत थंडसाय आसता. हांगा जर तुमी केन्नाय जर तर आयले हांगा थंड आसता, भायर कितलीय गरमी जावं. आनी तुमकां खबर आसतली आमच्या देवळाची जागोच असो आसा की देवळाच्या चारूय बाजूनी एक दोंगराचो राउंड आसा, सर्कल वर्तुळ. त्या वर्तुळाच्या भितर ह्या खोलये भितर हें देवूळ आसा. हो मल्लिकार्जून हांगा सारको सकल बसलो आसा. आनी अशी आख्यायिका आसा की देवळाची देवाची जी बसक पळय आसा ती समुद्र सपाटी पासून सकल आसा अशें म्हणटात, आमी वेरीफाय करुना. सो असले जाग्यार तो आसा तेन्ना हांगा एक शांतता आसा. ही शांतता कशीच भंग जावची न्ही हाजी आमी दक्षता घेतला. त्या खातीर आमी हे सगळे चारूय सायडींनी लाकूड अशे तरेन वापरला. सगळ्याक वेंटिलेशन आसा, पूर्ण वेंटिलेशन आसा. थंड वारो उरपाक, थंड उरपाक आनी थंड वारो येवपाक वेवस्था केल्ली आसा. बेस्ट पैकी इंजिनियरींग केल्लें आसा. आनी गोंयचे जे एक मोठे आर्किटेक्ट सादले हे ह्या देवळाचें काम बांदकाम तेन्ना पळयताले, कमलाकर सादले आनी ते सुप्रसिद्ध. तांचे बद्दल काय आमी चड सांगपाक गरज ना. सो तांणी काही आमकां सुदारणा सांगल्यो आनी त्यो आमी करून घेतल्यो तांचे देखरेखी खाली. तुमी समजा जर देवळाच्या बाजून मुख्य दरवाज्याच्या बाजून जर तर पळयली जाल्यार दोन लाकडी पॅनलां आसात, लाकडी कोरीव काम केल्लें, बारीक ताजे नक्षे आसा. पूण ताका धार्मीक दृश्ट्या आध्यात्मीक दृश्ट्या खूब गहन अर्थ आसा. हय, जे आमी पुराणांत 14 लोक म्हणटात ते तातूंत दाखयल्ले आसात, सगळे अवतार तातूंत दाखयल्ले आसात. उत्पत्ती, जगाची उत्पत्ती कशी जाली आनी ती कशी पर्यंत आज सुदारणा जायी पर्यंत जे ज्ञान आसा ते ज्ञान तातूंतल्यान दाखयल्लें आसा. सो हें आमी मेनटेन केलां आनी ह्यो दोनी पॅनल लाकडाचे हांगा दवरल्यात आनीक देवळाची सोबाय ताका लागून आनी वाडटा, सोबायूय वाडटा आनी म्हत्वूय वाडटा. कारण ह्यो गोश्टी ह्यो आमी बाकी आनी खंय शिकोवपाक शकनात लोकांक, लोकां कडेन पावपा खातीर हें देवूळ हो एक माध्यम आनी त्या माध्यमांतल्यान ह्यो गोश्टी लोकां पर्यंत पावतात. तशेंच ह्या देवळाक जर तर तुमी पळयले एक भिंतीच्या सगळ्या बाजूक एक चित्रांची एक अशी एक लायन आसा. हीं सगळीं चित्रां ह्या चित्रांची खासियत, हीं जीं चित्रां आसात एक रंग जे पळय आसात हे रंग सगळे हर्बल वनस्पती पासून तयार केल्ले, हातूंत एक सुद्दां कॅमिकल डाय ना. आनी हें पूर्ण शिवपुराण म्हणजे शिवाची उत्पत्ती ते मल्लिकार्जून पर्यंत. हें लास्ट चित्र जर तुमी पळयलें जाल्यार मल्लिकार्जुनाचें आसा आनी पयलें चित्र जर तर तुमी पळयलें जाल्यार ही शिवाची उत्पत्ती थंय साकून पूर्ण शिवपुराण जें पळय आसा तें चित्रांतल्यान हांगा दाखयल्लें आसा वेगवेगळ्या चित्रांतल्यान. सो हें पयलीं आसलें आनी हें आतां आमी मेनटेन केलां. सो ह्या देवळा खातीर
ज्यो ज्यो गोष्टी सांबाळपा जायो त्यो आमी दवरल्यात. नंदी म्हणा, बाकी मुर्ती म्हणा, आमची लिंग म्हणा, हाका आमी कांय हे करनात, डिस्टर्ब करूं ना. पयलींचे पावित्र राखपा खातीर त्यो आमी तश्यो वस्तू जतन करून दवरल्यात. ह्या देवा बद्दल खूब आख्यायिका आसात आनी त्या खातीर हांगा लोकांची खूब भाविकांची रीग आसता. खूब लोक हांगा येतात, आमचे महाजन येता ते जालेच, आमचे कुळावी येता ते जालेच. त्या शिवाय भायले लोक श्री देव मल्लिकार्जुनाचे महात्म्य आयकून हांगा येतात, देवाची भक्ती करतात, देवाची पुजा करतात, देवाक आंगवण करतात, सांगून घेतात आनी आपले इप्सीत किंवा आपली इच्छा पूर्ण करून घेतात. आनी तांकां सगळ्यांक अनुभव बरो मेळटा, अनुभव बरो मेळटा म्हणून ते परत परत येतात, ते येतात आनी लोक येतात. आनी अशे पद्दतीन हांगा लोक वाडत आसात. देवाचे हांगा मुख्य उत्सव पळय आसा, आमचो मल्लिकार्जुनाचो पळय मुख्य उत्सव आसा, ती म्हणजे आमची रथसप्तमीची जात्रा. रथसप्तमी कडेन आमच्या 5 दीस जात्रा आसता, उत्सव आसता. 5 दीस 5 रथ आसतात, 5 नाटकां आसतात, जागर आसता, बाकी सगळे धार्मीक कार्यक्रम आसतात आनी निमाणे शेवटाच्या दिसाक महारथ आसता. महारथांक देवाची आमची एक उत्सव मुर्ती आसा, त्या उत्सव मुर्तीन आमी सगळ्याक मिरवणूक काडटात आनी आमी देवाच्यो गुडी वाडटात, पताका. त्यो पताका वाटून त्या रथसप्तमीची सांगता जाता. त्या शिवाय आमची हांगा वर्साक 2 महारुद्र आसतात देवाची. हें ईश्वराचें देवस्थान हांगा, सो ईश्वराक हांगा महारुद्र चलता. बाकी लघुरुद्रां बी करतात पूण आमी 2 महारुद्रां करतात. ताजे नंतर आमची सम्राधनी आसतात. अशे वेगवेगळे उत्सव आसतात. आनीक मल्लिकार्जुनाची बाकीची आमची आनी एक अंग आसा, अवतार पुरुश. ताजेय हांगा कार्यक्रम जातात, तरंगोत्सव जाता, दिवजोत्सव जाता, श्रीशारांनी जातात, विरामेळ जाता. हे सगळे मल्लिकार्जुनाच्या हाजे आधिपत्या खाली जाता. आनी मल्लिकार्जुनाचे जे पळय आधिपत्य आसा ते फक्त काणकोण पुरतेंच ना, ताका म्हणटात आमी श्री मल्लिकार्जुन देव अडवड सिंहासनाधीश्वर महापती काणकोण. काणकोण हें ताजें मुख्य स्थान. पूण ताजें आधिपत्य पळय आसा तें खूब मोठ्या भागाचेर आसा. कर्नाटका आनीक कर्नाटकाचो कितलोसो भाग ह्या देवाच्या आधिपत्या खाली येता आनी थंय जे लोक रावतात, जे आमचे कुळावी रावतात, ते ह्या देवाचे भक्त. ते हांगा येतात, सेवा करतात आनी अवतार पुरुष थंय वचूनय तांकां पर्सनली मेळटा प्रत्येक गरवये कडेन. आमचे ह्या देवाचे जे महाजन आसात ते महाजन काणकोण भागा पुरते आसात आनी तातूंत आमचे 2 भाग आसात. भावकी म्हणटा ताका आमी, 2 भाव. आमचो जो पुर्वज हांगा आसा तो पुर्वज काशीपुरुष. हें मुखाल्ल्यान समोर जें पळय देवूळ आसा तें काशीपुरुषाचें. सो तो काशीपुरुष हांगा मूळ संस्थापक, ताणें हांगा राज्य केलें. ताजे पयलीं हांगा वेगळी राजवट आसलेली, त्या राजवटी कडेन ताजें युध्द जालें. त्या युध्दांक तांचो पराभव जालो, काशीपुरुषाचो विजय जालो आनी तेन्ना साकून ताणें हांगा राज्य केलें. तागेले 2 भुरगे, व्हडले भुरग्याचें नांव किनळकर, व्हडले भुरग्याचे जे पळय फॅमिली आसा तांकां म्हणटा आमी किनळकर, आनी दुसरो भुरगो जो पळय आसा धाकटो तांची फॅमिली आसा तांकां म्हणटा नगरसेकर. देवळां बसपा सुद्दां तांकां आसन वेवस्था वेगळी आसा. देवाच्या उजवी सायडीन हांगा सगळे किनळकर फॅमिली बसतात, व्हडलो भाव. आनी त्या सायडीन दावे सायडीन सगळे नगरसेकर भाव बसतात. हे किनळकरांच्यो 250 फॅमिली आनी नगरसेकरांच्यो 250 फॅमिली, अश्यो 500 फॅमिलीची ही प्रजा पिळगी, ताका आमी पिळगी म्हणटात. तातूंत भितर मागीर प्रत्येक किनळकरां भितर आनी जेन्ना तांचे भाव जाले, वेगवेगळ्यो फॅमिली जाल्यो, तेन्ना तांणी वेगवेगळ्यो आनी गरवळी स्थापन केल्यो, तांच्योय आनी गरवळी स्थापन केल्यो. अश्यो आमच्या आतां कुटुंब प्रमुखांच्यो म्हळ्यार एक एक वेगवेगळ्यो कुटुंबाच्यो गरवळी आसात आनी ह्यो गरवळी पळय आसा त्यो आमच्यो मुख्य पुजा करपाचें किंवां कितें करपाचें हीं श्रद्धास्थानां. सो थंय साकून आमचे कार्यक्रम सुरू जातात. देवाची एक सारकी आमची सिस्टम बसयल्ली आसा. कितेंय जर तर करतलो जाल्यार पयलीं थंय गरवये कडल्यान करपा जाय, गरवय. मागीर किनळकरांक किनळकरांचो मठ, नगरशकारांक तांचो मठ, थंय साकून मागीर हांगा मल्लिकार्जून देव, अशी ही हायरार्की आसा. तशेंच हे देवालयाचें जें काम पळय आसा
तें पळोवपा खातीरय वेगवेगळे लोक नेमिल्ले आसात. एक समिती आसता, चार मेंबरांची, अध्यक्ष आसता, सेक्रेटरी आसता, आनीक खजिनदार आसता, आनी एक मुखत्यार आसता, आनी तांकां सबस्टिट्यूट आसतात. त्या शिवाय ह्या कमिटी शिवाय आमचे आनी दोन प्रतिनिधी आसात. म्हणजे किनळकारांचो पळय भाव आसा, त्या भावांचो एक प्रतिनिधी आसता, ताका आमी अडेचशी म्हणटात. अडेचशी तो एक प्रतिनिधी आसता. सो सगळे किनळकारांचे कितें आसा तो प्रतिनिधी पळयता, देवाचीं कामां, देवाचे नियम, ते सगळे तो पळयता. तसोच नगरसकारांचो आनी एक अडेचशी आसता. सो समिती आसाच, त्या शिवाय ती देवाचीं कार्यां बिर्यां पळोवपा खातीर ते प्रतिनिधी काडले आसात दोन. त्या शिवाय आमचे जे 10 फॅमिली आसात, 10 कुटुंबां, त्या कुटुंबाचो एक एक प्रतिनिधी आसता, तांकां आमी वांगडी म्हणटात. 10 वांगडी, आमचे 10 वांगडी आसात. सो ते 10 वांगडी देवाचें जेन्ना काम पळय आसता तेन्ना ते प्रत्यक्ष वांगडी स्वता येवन करतात. त्या कुटुंबांतले किंवां बाकीचे सगळे लोक येनात. समजा त्या वांगडी जर पावना जाल्यार तेज्यान कोणाकय दुसऱ्या धाडपा जाता. पूण देवाचीं कार्यां, ज्या ज्या वेळार देवाचें हवन आसता, पुजा आसता किंवां आनी कितें कसले कार्यक्रम आसतात, प्रत्यक्ष भाग घेवपाचो, पुरोहितां बरोबर ब्राह्मणां बरोबर बसून भाग घेवपाचो, देवकृत्य करपाक, तेन्ना ते वांगडी करतात. आनी ते वांगडी त्या प्रमाणे सांबाळटात, पावित्र सांबाळटात. ते येतात, हांगा पयले दिसा रावतात, शिवराक रावतात, मागीर न्हावन बिवन सगळे सुचिरभूत जावन बरे सवळी बिवळी न्हेसून ते देवाचें काम करतात. सो ते आसतात ब्राह्मणां बरोबर आनी बाकीचे लोक आसतात. आनीक आमचे देवाचे पळय जे प्रत्येक कार्य आसता, त्या कार्याक महाजनाचो उत्स्फूर्त प्रतिसाद आसता. ह्या देवालया बरोबरच आमचे बाकीच्या देवालयांचे कार्यक्रम आसतात. पार्वती देवीचो देवळा वर्धापन दीन आसता, आनी एक आमची पिंगळा देवी आसता, तो आसता, मागीर अवतार पुरुसाची जात्रा आसता, अशे बाकीचे सगळे कार्यक्रम आसतात. आनी हे सगळे कार्यक्रम काटेकोरपणे पाळले वतात. एक सुद्दां कार्यक्रमा कडेन खंयच कसली हलगर्जीपणां जावपाक जायना. एक आमचें समराधन आसता, त्या वेळार व्हडे काडपाचे आसतात, आनी ते व्हडे काडून प्रत्येक घरा पर्यंत पावोवपाचे आसता. आनी ते व्हडे हांगा काडून तो शेवट मनशा कडेन पावसर एक सिस्टम केल्ली आसा. कोणें काडपाचे, कशें काडपाचे, केन्ना काडपाचे, केन्ना वाटपाचे, कोणा कोणा वाटपाचे, व्हरपाक कोण येवपाचे, व्हरून ते कोणें दिवपाचे, अशी सिस्टम सारकी बसयल्ली आसा. बांदावळ आमच्या पुर्वजांनी इतली बरी बसयल्ली आसा की अजाप दिसपा सारकें. त्या वेळार त्या लोकांनी अशी सिस्टम घालून दवरली की हांगा कसलीच गडबड, कसलेंच कन्फ्युजन कांयच जावपाक शकना. एक आमी पळयलें, इवन अवतार पुरुष जेन्ना आमचो भायर गेल्लो आसता, त्या वेळार हांगा मल्लिकार्जुनाची जात्रा जाता. खंयच उरना, कोणा लागून कांयच उरना. आनी अशे नियम घडले केल्ले आसात हांगा. आमचे धर्मशास्त्र आनी आमचे पुर्वजांनी परंपरेनुसार ठरयल्ले नियम हांचो दोन भाग हे आसतात. धर्मशास्त्र समजा कितें सांगता आनी ताका समजा त्याच वेळार नियमांचे समजा कितें फारकत येता जाल्यार ते दोनी बसून आमी अशे तरेन हे सोडयतात की खंयचेच कार्यक्रम उरपाक शकना किंवां फाटी पडपाक शकना. चड करून आमी ते जे नियम आमच्या पुर्वजांनी ठरयल्यात न्ही, ताका म्हत्व दितात. एक वेळ धर्मशास्त्राक फाटो दितले, पूण जे परंपरेनुसार जे पळय आमी नियम ठरयले, ताका नेम म्हणटात, आमचे लोक ताका नेम म्हणटात, त्या नेमाक आमी म्हत्व दितात. आनी त्या नेमा प्रमाणे सगळें चलता. आनी ह्या नेमा प्रमाणे अलिखीत आमचें तें सगळें फूल कॉन्स्टिट्युशन आसा देवाचें. अलिखीत बरयल्लें ना, पूण अलिखीत आसा. आनी तातूंत बारीक 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 गोश्टी सगळ्यो बरयल्ल्यो आसात. देवाची ड्युटी कोण धरतलो, ती ड्युटी धरत्या मनशाक कितलें टायम काम आसतलें, ताजे बद्दल ताका मोबदलो कितें मेळटलो, सगळ्यांची वेवस्था केल्ली आसा. आमचो देव जमनीन खूब श्रीमंत. सो प्रत्येकाक आनी त्या वेळार पयलींच्यो उपजिविका चलोवपा खातीर जमनी ह्यो चड गरजेच्यो आसल्यो. सो देवान सगळ्यांक सेवेकऱ्यांक जमनी दवरल्ल्यो आसात. प्रत्येकाक ताजे कामा प्रमाणे, ताजे मोबदल्या प्रमाणे ताका कितलें उत्पन्न मेळपाक त्या प्रमाणे जमनी दिल्ल्यो आसात. सगळी सिस्टम केल्या. एक सांगपाक म्हाका गजाल सामकी अजापाची दिसता. काही वर्सां पयलीं जेन्ना रस्ते नासले आनी पूल नासले, आनी त्या वेळार हांगा रावपी ब्राह्मणय नासले. ब्राह्मण आमकां पैंगीण, माशें, लोलयें त्या भागांतल्यान ब्राह्मण येताले. आनी कितें जातालें, पावसा वेळार न्हंयेक उदक आसतालें,
आनी ब्राह्मणाक येवपा मेळनासले. सो कामाचो हांगा खोळंबा जावचो न्ही म्हणून देवान कितें केलें, एक तारयो दवरलो, तारयो त्या न्हंयतल्यान ब्राह्मणाक हाड व्हर करपाक. आनी त्या तारयाक एक शेत दिलें, त्या शेताचें नांव तारयानमस. सो इतले पर्यंत त्या पुर्वजांनी हें बसोवन दवरलें आसा. आज आमच्या हांगा देवळांक दोन पुरोहीत आसात आनी दोन पुजारी आसात. दोन पुरोहीत आसात ते दोगांय भावां खातीर आसात. किनळकारां खातीर एक पुरोहीत, नगरशिकारां खातीर एक पुरोहीत. सो एक पुरोहीत म्हयन्याचो 15 दीस काम करता, दुसरो पुरोहीत दुसरे 15 दीस काम करता. तशेंच पुरोहिता कितें आसता, पूर्ण दीस हांगा देवळांत रावपाक मेळना, कारण ताका गांवची बाकीचीं कामां आसतात. कोणाचें लग्न आसता, कोणाची पुजा आसता, ती पुरोहितान करची पडटा. सो त्या वेळार हांगा जेन्ना भावीक येतात तेन्ना कोणाची गैरसोय जावची न्ही म्हणून हांगा आनी दोन पुजारी दवरले आसात. 15 दिसां खातीर एक, 15 दिसां खातीर एक पुजारी, 15 दिसां खातीर एक पुजारी. अशे हे कंप्लीट 9 महिने आमच्या हांगा देवळांत ब्राह्मण आसतात. ह्या देवळांत वेळीप समाजाचोय तितलोच सहभाग आसा आनी तांकांय तितलेंच म्हत्व दिलें आसा. सो 3 महिने वेळीप समाजाचे लोक हांगा सेव करतात. वेळपां भितरूय बी तांचे 4 फॅमिली आसात, त्या 4 फॅमिलीचे तांचेय अशे मुखेली बिखेली आसात आनी ते त्या प्रमाणे येवन ते लोक हांगा 3 महिने सेव करतात. त्या वेळार जेन्ना ते वेळीप लोक आसतात त्या वेळार हांगा देवळांत ब्राह्मण आसना. पुजा अर्चा, प्रसाद दिवपाचे, तीर्थ दिवपाचे, निवळ करपाचे, देवाचे निर्माल्य काडपाचे, फुलं चडोवपाचे, हे सगळें काम ते लोक करतात. सो तांकां हांगा मान आसा. हांगाय आसा तसोच आमचो अवतार पुरुषाचें जे पळय आसा न्ही कारी, त्या वेळारय तांकां मान आसा. तांचे हातान खूब गोश्टी जातात, घडटात. प्रत्येक कार्याक आमचे कसले हवनाक म्हणा, कसल्या कार्यक्रमाक म्हणा, कसल्या देवकृत्याक म्हणा की ते वेळी आमचे बरोबर जाय पडटात. काही कारणास्तव वेळीप, काही वेळीप थोडे पयस गेल्ले आसात, पूण जे आसात तांकां घेवन आमी हें वेवस्थीत चलयतात. आनी हें चलोवपाक हांगा मॅनेजमेंट बरें जाय पडटा, कारण देवळाचें पावित्र्य सांबाळचें पडटा. देवळाची आतां दिसान दीस किर्ती वाडटा, लोक येत आसा, लोकांची सगळी वेवस्था करची पडटा. आमी आतां प्रत्येक सोमाराक पालखी काडटात, प्रत्येक सोमाराक हांगा महाप्रसाद आसता, प्रत्येक उत्सवाक महाप्रसाद आसता, जात्रेक महाप्रसाद आसता. सो ही सगळी वेवस्था करची पडटा आनी हे सगळें उरपा खातीर आमचे महाजन जे पळय आसात ते फार 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 जागरूक आसात. सगळ्या महाजनांचे हांगा पूर्ण लक्ष आसता. प्रत्येक महाजन हांगा बारीक लक्ष दवरून आसता आनीक प्रत्येक गोश्टीचेर ते चवकशी करतात, प्रश्न करतात, सहकार्य करतात. पूण सगळ्यांच्या सहकार्यान हे कार्य जाता. जर तर महाजनाचे जर सहकार्य नासले किंवां ते समजा जर तर देवस्थाना बद्दल जागरूक नासले किंवां जबाबदारीन अशे वागनासले जाल्यार ह्यो गोश्टी खूब कठीण आसल्यो. सो तांचे सहकार क्षणाक क्षणाक तांचे सहकार्य मेळटा प्रत्येक गोश्टींक. कितें चुकलें जाल्यार ते रोखडेच फटकारतात, सांगतात, पूण सहकार्य करतात. आनी देवळाची देवळाचो उद्धार म्हणा, देवळाची प्रगती म्हणा, किंवां देवळाची किर्ती वाडपा म्हणा, किंवां देवळांत जे कितें कार्यक्रम जातात ते बरे भशेन जावपा खातीर आनी देवाची सासाय उरपा खातीर प्रयत्न करतात. मला वाटतं विठोबा देसाई सरांनी ज्या पद्धतीनं या श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचं कार्य आणि श्री मल्लिकार्जुन देवस्थानचं व्यवस्थापन या संदर्भातली जी माहिती दिली त्यावरूनच सगळ्यांना एक गोष्ट पटणार आहे की का या देवाची कीर्ती ही 4 दिशांनी आज पसरलेली आहे. वेळीप समाज आणि क्षत्रिय मराठा समाज या दोन्ही समाजांनी एकत्र येऊन या दोन्ही समाजांचं योगदान हे या देवस्थानाला प्राप्त झालेलं आहे आणि एकजुटीतून या देवस्थानाचा कारभार, या देवस्थानाचे सण उत्सव साजरे केले जातात. या देवस्थानाची कीर्ती ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की प्रत्येक महाजन या देवस्थानाच्या प्रत्येक कार्यावरती लक्ष ठेवून असतो, जिथं काय कमी पडणार तिथं ते आपले योगदान देत असतात. प्रत्येक गोष्ट ही परंपरेनुसार चालणं गरजेचं असतं. एकीकडे धर्मशास्त्र आणि दुसरीकडे त्यांच्याच पूर्वजांनी घालून दिलेले नियम या दोघांचाही ताळमेळ ठेवून सगळं कार्य पुढे नेलं जातं. कुठल्याही कार्यात, कुठल्याही उत्सवात अडथळा येता कामा नये
आणि प्रत्येक कार्य आणि प्रत्येक उत्सव हा नियमाप्रमाणे पुढे जावा अशा पद्धतीची आखणी त्यांनी करून दिलेली आहे, आणि त्याच आखणीवरती आज ही कमिटी म्हणा किंवा याच्या पुढेही ज्या कमिटी येणार आहेत ती कमिटी हे कार्य पुढे नेणार आहे. आणि काणकोणच्या श्रीस्थळ इथल्या या महाधिपती अशा पद्धतीच्या श्री मल्लिकार्जुनाची लौकिक या मल्लिकार्जुनाची ख्याती ही चारी दिशांनी पसरणार आहे. गोव्यात ज्या ज्या वेळेला कुठलाही भाविक किंवा कुठलाही पर्यटक येणार, जर तुम्ही उत्तर गोव्याकडून दक्षिण गोव्याकडे जात असाल, कारवार कर्नाटकात जात असाल, तर श्रीस्थळला इथं श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुम्ही एकदा जर या देवाचं दर्शन घेतलं की तुम्ही ज्या ज्या वेळेला गोव्यात येणार त्या त्या वेळेला तुम्ही या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ शकणार नाहीत. अशा श्रीस्थळ काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचा प्रमुख उत्सव म्हणजे तरंगोत्सव, अवतार पुरुषांचा उत्सव. हा उत्सव जवळजवळ 2 ते 2.5 महिने चालतो आणि या देवस्थानाचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणून या उत्सवाची ख्याती आहे. अडवड सिंहासनाधीश्वर अशी ख्याती प्राप्त श्री मल्लिकार्जुनच्या या उत्सवातून पूर्ण काणकोण तालुका हा आध्यात्मिक अशा स्वरूपाच्या वातावरणात हा पूर्ण तालुका हा या उत्सवात सहभागी होतो. या उत्सवाची माहिती आम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सध्या आम्ही ज्या स्थळावरती उभे आहोत ते स्थळ म्हणजे जी तरंग ह्या उत्सवात गावोगावी वाड्यावाड्यावरती फिरतात त्या ती तरंग विसावा घेण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं मांडण्यात आलेली आहेत. आणि या तरंगाची रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. या तरंगाचं पावित्र हे या ठिकाणी जपलं जातं. नेमका हा श्रीस्थळ काणकोणच्या श्री मल्लिकार्जुनाचा नेमका हा उत्सव काय आहे, हा उत्सव कसा साजरा केला जातो आणि या उत्सवाचं महत्त्व काय आहे हे आम्ही आता जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या उत्सवाची आम्हाला माहिती देणार आहेत आनंदू म्हाळशी सर. सर, मी पहिल्यांदा तुमच्याकडून सुरुवात करतो. हा जो उत्सव जो सध्या सुरू आहे, म्हणजे आपण उत्सवाच्या काळातच इथे पोहोचलेलो आहोत, हा उत्सव कधी सुरू होतो, कशा स्वरूपात या उत्सवाची सुरुवात होते आणि जवळजवळ 2-2.5 महिने हा उत्सव चालून मग मार्च महिन्यात मला वाटतं या उत्सवाची सांगता होते शिशिरात्नी उत्सवातून, तर हा उत्सव सुरू कधी होतो, कशा पद्धतीनं हा उत्सव चालतो आणि या तरंगांचं महत्त्व, या तरंगांचं वैशिष्ट्य हे काय आहे? व उत्सव जो असा तो पौष पौर्णिमेसाकून चालू जातो. पौष पौर्णिमेक आमची हे अवतार पुरुष देव म्हणजे तीन मेळ म्हणजे 2 तरंगांचो 1 मेळ अशी ही 6 तरंगां आसाळी म्हणतात थंय एक घरवय आसा तांची, खालवड्या म्हणतात थंय एक घरवय आसा आणि मैथळ वाडपाल हांगा अश्यो 3 घरवयी आसात. तर पौष पौर्णिमेच्या दिसाक सांची जी ह्या देवालयाच्यो मुर्ती आसात त्यो त्या घरवेच्यो आसात आणि बाकीचे सामान म्हणजे देवाची जी कापडां दांडे किंवा बाकी अलंकार हे देवळाकडे असतात, म्हणजे मल्लिकार्जुन देवळाकडे ते थंय साकून घेऊन आम्ही संबंधित जे लोक असतात त्याचे भक्तगण म्हणजे एका मेळाचे 6 जण लोक असे पडतात, अशा 6 ते 18 लोक आम्ही त्या तिन्ही घरवेचे होतात. रातचे थंय त्यांना देव ते श्रंगारप म्हणजे न्हेसवप, त्यानंतर मागीर त्यांची पुजा जाता, ताका आमी उपहार म्हणटात, ब्रह्मचारी देव, आणि ताका लागून ताका अन्नाचो नैवेद्य दिना, तो फळाचो नैवेद्य, तो ताका उपहार म्हणतात. तो उपहार जावन मागीर आमी आहार घेऊन न्हिदप. आणि त्या दिसाक पौष पौर्णिमेच्या दिसाक फातोटेर म्हणजे जवळजवळ 5 त्या तिन्ही घरवणीचेर अवसर येता. अवसर येतकच मागीर जो तरंग घेतलो खांब आसा म्हणजे मुर्तीचो तो लोकांक कौल दिता, लोक खूब पयसल्ल्यान कौल घेवपाक येतात. आणि ते तिन्ही थंय जाले की सकाळ फुडें 9 सुमार मुख्य स्थान आमचें जें मल्लिकार्जुन देवालय
थंय येता आनी थंय येतकच मागीर जवळ जवळ अकराच्या दरम्यान थंय तिनी मेळांचो म्हळ्यार अवतार पुरुशाचो अवसर थंय येता जेका खड्डेवयलो अवतार अशें म्हणटात आनी अवसर येवन गडे देवळांत वतात मुख्य देवळांत आनी थंय मागीर जो अकरांक जो स्टार्ट जाता तो रातचो आठ णव म्हळ्यार अवसर हें चालू आसता लोक म्हळ्यार इतले लोक खंय पयस पयसल्ल्यान येतात म्हणजे हांचे जे भक्तगण आसा कुळावी महाजन त्या शिवाय महाजन हे आसतातच म्हण तूं वेळी अशें सगळें त्या नंतर काही दीस देवळांक तांचें वास्तव्य आसता आनी त्या नंतर मागीर आमच्या सोयी प्रमाणे किंवा एक तिथी हे ते पळोवन पयलें म्हाल वेळीप म्हणटा ताजी तळे घेवप तळे म्हणल्यार ताजी पाद्य पुजा देवाची ती घेवन मागीर खालवडे म्हणटा थंय म्हाल देसाई म्हाली देसाई तर ताजी तळे तळे घेवप त्या नंतर खालवडेचो भगत ताजी थंय तळे घेवप आनी थंय साकून मैतळ भाडपालांची तळे घेवन आमी कर्नाटक प्रांतांत वतात ते कर्नाटकांत गेल्ले ते जवळ जवळ म्हणजे म्हाका दिसता म्हयनो सवा म्हयनो आमी ते वटेन आसतात जे कुळावी महाजन आसतात तांचे सगळ्यांची तळयो घेतात तळयो म्हणजे पादी पुजा देवाची थंय मागीर त्या त्या जाग्यार वास्तव्य आसता कोणी कोणी मागीर थंय खंयच्या दिसा खंयच्या गांवांत पावपाचें कोणी थंय नैवेद्याक सामान दिवपाचें गेल्ले त्या सेवेकरी गड्यांचो रावपाचो निवासाचो सगळो हें तें ठरयल्लें आसा तें आमी पंटरबाग सदाशिवगड कोकणवाडो मक्केरी बोडये किन्नर हुळगांव हुळगां चेंडये होनावर मंकी ताळमंकी बैलूर बैंदूर तो बारखोर अशा म्हणजे म्हाका दिसता हांगसाकून जवळ जवळ 200-250 किलोमिटर पूण तें पयस आसा आनी अशी ह्या सगळ्या भागांनी चलत वतात देवाची ही तरंग घेवन आनीक लोकांक तें जाय समजा एक वर्स चुकून काही भाग आमचो असो आसा की त्या जाग्यार प्रत्येक वर्सा वचपाकच जाय काही भाग ते होनावर मंकी आसा थंय आमी आलटून पालटून वतात पूण त्या लोकांची मागणी आसा की तुमी आलटून पालटून येनाकात तुमी प्रती वर्स येयात अशें लोकांची मागणी आसा आनी आमकां पयलीं कळयात आमी खंय आसूं म्हैसूर आसूं बॉम्बे आसूं खंय पुणे आसूं आमी येतात अशी लोकांची हें आसा भावना आसा आनी दीस दिसा आतां लोकांची भावना देवा बद्दलची परत हें कालचक्र हें जालां देवा बद्दलची लोकांची भावना वाडल्यात आनीक लोकांक देव जाय काणकोण पावतकच कितें आसा आमचे ठराविक दीस आसात त्या दिसाक त्या तिथीक त्या त्या गांवांनी पावपाक जाय समजा कोण मेलो जालो ते कांयच सुयेर सुतक कांय लागना तितली विधी पार पडून ताजे फुडें आमकां वचपाक जाय आनी म्हणून आमच्या आतां फाल्यां फाल्गून सप्तमी येतली फाल्यां त्या सप्तमीक आमकां खालवडी म्हणटा थंय पावपाक जाय थंय रातचे आठांक अवतार जातलो तो अवतार जावन लोकांक कौल दिवन थंय मागीर उपाहार जावन मागीर आमी जेवन न्हिदतात आनी सकाळी फुडें मागीर खालवडे मोखड भाटपाल गाळ देळे हें करून किंदळे म्हणटा थंय पावतात किंदळे आनी एक अवतार किंदळेचो अवतार जालो की थंय साकून मागीर बाबरे म्हणटा दुसरे दिसाक एक अवतार थंय साकून मागीर त्या किंदळे बाबरे पणसुले पाटणे ह्या भागांत तळी घेवन पाटण्याक म्हणटा थंय वतात पाटण्याक मागीर तिळसांच आमी पावतात सकाळीं जो तळी घेवपाक म्हळ्यार पाद्यपुजे स्विकारपाक आमी चारांक स्टार्ट करतात ते राती सातांक थंय पावतात मदीं जेवण बिवण कांयच कांयच ना म्हणजे खंय च्या पाणी किंवा फळार घेतात तर इतले लोकांची हें आसतात म्हणजे आमकां पावपाकूच जाय त्या दिसाक त्या पाटणे म्हणटा थंय वतकच थंय परत मागीर अवसर परत लोकांक कौल आनीक मागीर उपाहार जावन थंय न्हिदतात दुसरे दिसाक सकाळ फुडें भक्ता मठा म्हणटा थंय वतात त्या भागांत तळी घेवन भक्ता मठा कडेन थंय तळी अवसर जाता तो जवळ जवळ 2-2.5 जाता तो रातची 10 पसून थंय कौल आसतात आनी थंय विविध भागांतले म्हळ्यार त्या भागांतले कुंकळी बाळ्ळी धर अशें पसून काणकोणांतले जालेच ते सुद्दां लोक थंय कौलाक येतात हालीं हालीं मागीर कितें जाता मंत्री महाशय हे तेय आतां चुकयनात म्हणजे तांकां ताजें म्हत्व कळून आयलां तेय येतात थंय साकून मागीर
आलटून पालटून आम किदें आसा तुमी शिश्यारांनी आनी हिरामेळ हो शब्द आयकला आसतलो. हिरामेळ म्हळ्यार गडे, तीन गडे आसतात ह्यो आमचे बरोबर तीन तलवार आसात. त्यो तलवार घेवन आनी देवाक पयली सांगणी सांगतात आनी तो दुसऱ्यान हें जाता. एक वर्साक हिरामेळ, एक वर्साक शिश्यारांनी. तर ते सांगणी सांगून घेता देवाक की तूं ऊट आमचे मदीं संचार जाव म्हणून. आनी तो संचार जातकच तेज्या आंगा येतकच भगत ताका तलवार उखलून दिता आनी ती तलवार घेवन ते सुसाट धांवतात. ते ठराविक घरां आसतात आमची महाजन मंडळीची. तर तांची त्या त्या घरा कडेन अवघ्या एक एक तासा मदीं तो भक्तामठ, शिरेवाडो, पणसुलें, पाटणे, पाळोळें हो सगळो भाग म्हळ्यार धांवत वचून अवघ्या एक तासांक कंप्लीट करून येता. हय, आनी रातचें आनी देवाची आज्ञा आसता कितें आपणाक लायटी उजवाड खंय दिसूंक जायना म्हणून. हय, फक्त आसता ती समय पेटली आंगणाक, त्या त्या आंगणाक थंय तो वता आनी तेंचे विडे घेवन तो परत स्वस्थांनी येता. मदीं मागीर ती कितें अपशकून घडलो जाल्यार मागीर त्या घरा कडेन समजा अडखळ कितें जालो, लोकांक वायट अनुभवूय आसात अशें म्हळ्यार गडी जर पडलो जाल्यार त्या घरांत कितें त्या वर्साक अपशकून घडटा अशें हें आसा म्हणून लोक पांय वाटो बिटो सगळे झाडून ताका चकत वरता सामक्यो अशें आसा. तो त्या नंतर मागीर शिराय वाडो थंय पुजा जाता, तळी जाता आनी थंय तळी घेवन चावडे त्या संबंद शिराय वाडो, चावडी, पाळोळें ह्यो तळी घेवन सकाळ फुडें अशेंच जवळ जवळ तिनांक किंवां चारांक तळी घेवपाक लागतात. ते रातचे आठांक णवांक देवाबागांत पावतात. इतले जातकच देवाबागांत थंय वचून मागीर परत न्हावन उपहार घेतली आनीक दुसरे दिसाक पौश पौर्णिमा, पौश पौर्णिमा न्ही, फाल्गून पौर्णिमा, फाल्गून पौर्णिमे दिसाक आगोंदा, आगोंदा बोकडामळ म्हणटा थंय अवतार जाता. त्या आगोंद गांवांत सद्या आतां हें कमी कितें लोक कामां निमतीं खंय खंय भायर गेल्ले आसात, पूण ज्या दिसा अवतार पुरुश देव थंय पावता त्या दिसा खंय आशिल्ली नाशिल्ली सगळीं येतातच. त्या शिवाय सोयरे हे ते सगळे त्या दिसा थंय पावतात आनीक थंय मागीर अवसर जाता. आनीक येदोळच आमच्या अध्यक्षान सांगलेलें तशें महेश गांवकार म्हणटाले आमचे माजी हे पुलीस अधिक्षक, तांच्या घरांत तांचे पुजा जाता. थंय मागीर आमकां पुजा जातकच जेवण आसा आनी तें जेवण जेवन परत तांची तळी घेवन आमी थंय साकून वेल्या गोंदबे तांचे अध्यक्षांच्या घरा कडेन तांचे तांचे मूळ घर अशें पाटणे वय वडिलांचें, पूण तांचे काही पिडियां फाटी तांचे वास्तव्य आतां थंय आगोंद वेल्या गोंद म्हणटा थंय आसा. तांचे बीन सगळ्यांचे तळी घेवन मुडकूड लाखणेश्वर देवळांत वता. लाखणेश्वर देवळांत तांची भटजी हातीन पुजा जाता. मागीर थंय साकून शेत, त्या शेतांक तांची एक निराकार मठ आसा. त्या मठांत वचून मागीर आमी आमच्या भक्तान पुजा करप आसा आनी ती घेवन आमी थंय न्हिदतात. सकाळीं उठून मागीर तांची लाखणेश्वर देवाची जात्रा जाता. ती जातकच तांची मुडकुडची तळी घेवन आमी मुडचळी म्हणटा थंय वतात. मुडचळी रावतात. मुडचळी साकून मागीर सांची आमी हांगा वतात चापोली. मदीं गुळ्यांक वताले ते थोडेच आमचे हें जाले फिस्केटले आसा. तांच्यान कितें तरी मातशी अती शाणेपणी केली पूण आमचें हें चालू आसा म्हणजे तें जाग्यार बसतलें. तर सद्याक गुळ्यांक वचनात, चापोली वतात. चापोली साकून मागीर आसाळे आमच्या घरवे म्हणटा थंय येतात. थंय साकून वैजावडे, वैजावडे साकून नुये, नुये साकून जात्रेचे पयले दिसाक म्हळ्यार दिवज दिवजांचे पयले दिसाक मुख्य देवळा कडेन म्हणजे मल्लिकार्जून देवळा कडेन पावतात. त्या गांवच्या लोकांच्या तळी घेतात आनी सांजचे आपआपले घरवेचेर देव वतात. पौश पौर्णिमे जशें गेल्ले तशेंच त्या दिसाक थंय वतात. थंय वतकच थंय अवसर जाता रातचो आनी सकाळ फुडें जवळ जवळ पांचांक देवाचे तारगांव परत देवळा कडेन येतात. आनी तांचे बरोबर दिवजकान्नी आसतात, गुडी वानी फेरी म्हणजे मोठी हें अशी एक भोंवर पयली जाता. ती वेळपांचे भोंवर वेळीप आनी ताका संबंदीत जे लोक आसात बाकीचे ते तांची पयली भोंवर ती प्रत्यक्ष पळयले शिवाय तशें म्हाका वर्णन सांगपाक हें दिसता.
शक्य जायना पूण ती स्वता पळयल्याशिवाय कळना. त्यानंतर मागीर किंदळकार देसाई गांवकार हांचे भोंवार जाता. ती जातकच नगरसेकार देसाई म्हणजे तांचे पेदोळ अध्यक्षान सांगले तशें आमचे देसाई महाजन मंडळी आसात तांचे दोन भावकी आसात किंदळकार भावकी आनी नगरसेकार भावकी अशें दोगांच्यो दोन वेगळी भोंवरी आणि त्यो भोंवरी त्या भोंवरेंत कारभारच ते असून लोक सगळे सामील जातात. म्हळ्यार म्हाका दिसता एक एक भोंवरी जवळ जवळ 350-350 दिवज सौभाग्यवती दिवज घेवन आसतात. अशी अशी त्यो भोंवरी जातकच देव मागीर भुमीपुरुश देवळांत थंय विसाव घेतात आनी मागीर ते आसा मागीर कारभारचे काही लोकांचे परंपरेनुसार त्यांचे कान तोपपाचे आसतात. ते आमी माळशी मंडळीन त्यांचे ते कान तोपप आसात म्हणजे ल्हान भुरग्यांचे आनी चली भुरगीं जी आसा तांकां सुपली दिवपाचो विधी आसता. सुपली म्हणजे तो एक संस्कार हेचो महिलांचे चलयांच्या तो जातकच सांजची हेजी पालखी आसता उत्सवाची. उत्सवाची पालखी जातकच मागीर गुलाल आनी थंय खासियत म्हणल्यार देवाची सुवार वेगळी आनी खोलकार आमचे जे आसात बंधू तांची सुवार वेगळी आसता आनी ती ते दोनी कडेन ते देवाची सुवार ती देवळा समोर जाता आनी खोलकार मंडळी सुवारी आसा ती पेरनोटींग जाता आनी ती दोनी येवन मागीर राजांगणाक दोनी एक जावप आनी कितलोसो वेळ मागीर ती चालू आसता सुवारी. तर ही हें अजुनूय चालू आसा. दुसरीसा मागीर परत अश्योच भोंवरी त्या शेळची भोंवर अशें म्हणटात अश्यो तिनी भोंवरी पयली दिसा जाल्यो तश्यो त्यो जातकच मागीर तुळाभार काही लोकांनी देवाक तुळाभार दिता म्हणून सांगून घेतलो आसता म्हणल्यार आपली वजन वजना इतलें देवाक एक वस्तू खावपाची वस्तू म्हणा किंवां भांडी कुंडी किंवां कितें अशें तो तुळाभार जाता. तो जातकच सांजची जवळ जवळ 3 इतल्याक आमचो शिशारादनीचो मुख्य उत्सव चालू जाता. ते भुमीपुरुष देवळांक देव आसतात देवाचे जे गडे आसात ते वाजयत देवाचे तरंग घेवन येतात थंय राजांगणांत व्हरतात आनी ज्या वर्साक शिशारण्य आसात त्या वर्साक ते देव थंय हाडून थंय अशें उबी दवरप हीं आतां हातून पळयतात ताका आधार मेळ्ळे शिवाय तीं रावूंक शकना. पूण त्या राजांगणाक त्या दिसाक तीं तशीं हात धरनासतना उबे रावतात. अशी एक देवाची हो खूब मोठो महिमा आसा. ते आज पिढ्यान पिढ्यांनी चलत आयिल्ले आसा तशें. मागीर तीं तशें देवळून गडी वचून तळयेर वचून न्हांवन गन लेपून येतात. मागीर त्या गड्यां पैकी 3 जाण हे आसतात गडे तांकां फेटे बांदप आनी तिगांची चूल करप आनी तिगांच्या चुलीचेर एक मातयेची मडकी दवरप तातूंत तांदूळ घालून उदक घालून ते काप शिशाची कापटी घालून ते ताका उजो करप ते शिजोवप आनी ते मागीर तो पर्यंत एवढ्यान गड्यांक अवसर चालू येता. एवढ्यान भगत मागीर उठून तलवार उठतात एका फाटल्या एक कशी चालू आसतात आनी ते मागीर सामकें परमोच हें जातकच भगत उठून ते शिजिल्लें तातूंतले शीत जें आसा तें लोकांचें मारपाक लागता. लोक मागीर एवढ्यान एवढ्यान धांवतात आनी अवसर आयले गडी वचून मागीर आपल्या स्थानाचेर वचून बसतात आनी कौल दिवपाक लागतात. तो कौल जवळ जवळ रातचो 11-12 पसून चालू आसता. इतले इतले भावीक मोठे संख्येन येतात आनी तें जातकच मागीर आमच्या पेरनोटींक सगळीं महाजन मंडळी बसून मागीर तेजी सांगता जाता. अशी ही अवतार पुरुष देवाची जात्रेचो वाव अशाच पद्धतीनं गोव्यातल्या वेगवेगळ्या अशाच पद्धतीचा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना आम्ही भेट देणार आहोत त्यांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत आणि याच अनुषंगाने आम्ही आज या काणकोणातल्या श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात पोचलेलो आहोत. अशाच पद्धतीनं या गाभारा कार्यक्रमातून आम्ही मंदिरांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. माझा व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम नाईक याच्यासोबत मी किशोर नायकवकर. धन्यवाद.